नमस्कार, मी भावना चंदवानी शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करते। तर वळूया आजच्या सुपरफास्ट बातमीपत्राकडे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैयासाहेब संदीप पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे। धनगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भाजपा युवा मोर्चातर्फे कॉलेज जोडो अभियानात विद्यार्थ्यांशी सचिन पाटील, कांतीलाल पाटील, विशाल पाटील यांनी संवाद साधला। बारोळा पोलीस ठाण्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव 2017 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक बालाजी स्वयंसेवक गणेश मंडळाला मिळाले आहे। जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यासह स्त्रीभ्रूण हत्येचा नवा फंडा, सदोष गर्भाचे कारण पुढे करून स्त्रीभ्रूण हत्या करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे। गोदवळ येथे अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे वय 13 या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला आहे। जळगाव येथे नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीचीही मोठी लगबग दिसून येत आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी संध्याकाळपासून ते गुरुवार सकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने केळी व कपाशीचे नुकसान झाले आहे। जळगाव शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू सारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने स्वच्छतेबाबत अगोदरच काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला आहे। जळगाव येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याची संतापजनक घटना जळगावात घडली आहे। बापाच्या अत्याचारास बळी पडलेली ही पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आहे। जळगावातील जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रुक येथे ही संतापजनक घटना घडली आहे। श्री बालाजी महाराजांच्या मस्तकी एका भक्ताने रत्नजडित सुवर्ण मुकुट तर नगराध्यक्ष करण पाटील यांनी श्रींना वाहन मिरवणुकीसाठी 11 पोशाख गुरुवारी अर्पण केले आहे। नॅशनल युनियन जर्नलिस्ट ऑफ महाराष्ट्र जळगाव जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र दत्तू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्तीचे पत्र 19 रोजी युनियनच्या सरचिटणीस शीतल कर्देकर यांच्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे। वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे धरण गावात अनिल पंढरीनाथ चौधरी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे। एटीएम मध्ये पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या ठगाला गजाआड करण्यात आले आहे। तर आजचं बातमीपत्र इथं संपलं। पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी। नमस्कार।